हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये मित्रांनो जवळपास मोठा धमाका होणार असं चिन्ह दिसतंय। मग तो अपसाइडला रिकवर होतो की डाऊन साइडला करेक्शन येतं हे सुद्धा खूप बघणं गरजेचं आहे। अर्थात मित्रांनो करेक्शन आलं तर ते कुठपर्यंत येऊ शकतं हे सुद्धा बघणार आहोत। त्यापूर्वी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स बघणार आहोत। निफ्टी मध्ये हायेस्ट जो आजच्या दिवशी गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी लागला तो आहे हायेस्ट 18318। तिथून मार्केटला डाऊन साइडला गेलं ते मार्केट परत कधी वर आलंच नाही आणि लो लागला तो 18068। जर बघायचं झालं तर मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी मध्ये ज्या काही करेक्शन्स लेवल्स, मार्केट निफ्टीचं क्लोज झालं 18127, बँक निफ्टीचं जर बघायचं झालं तर बँक निफ्टी मध्ये जो हायेस्ट लागला तो 42933 हायेस्ट होता, लो होता तो 42231। आता मधल्या पीरियड मध्ये जवळपास फुल्ली कन्सोलिडेटेड टाइप अप डाऊन हे तर नेहमीच आपल्याला असतं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। जवळपास बँक निफ्टी मध्ये 42408 घरामध्ये क्लोज झालं। आता निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये यात काय साम्य आहे, कधी करेक्शन येऊ शकतं, ही गोष्ट अगोदर महत्वाची आहे, ती बघून घ्या। 18127 हा या लेवलला जरी मार्केट क्लोज झालं असलं 18000 सपोर्ट मार्केटमध्ये खूप महत्वाचा आहे। 18000 जर सपोर्ट मार्केटनं तोडला निफ्टी मध्ये मित्रांनो, जर अर्ध्या तासामध्ये जर निफ्टी कव्हर झाली नाही, मित्रांनो परत एकदा वाक्य ऐकून घ्या, जर 18000 सपोर्ट तोडला मार्केटनं आणि अर्ध्या तासात जर निफ्टीचा सपोर्ट रिकवर करता आला नाही, म्हणजे 18000 वरती मार्केटला सस्टेन होता आलं नाही, तर मित्रांनो मार्केट या डिसेंबरच्या एंड पर्यंत, परत एकदा सांगतो, मग ते उद्या शुक्रवारी जाईल, अदरवाइज ब्लॅक फ्रायडे यालाच म्हणतात, जर शुक्रवारी मार्केट तुटलं तर ब्लॅक फ्रायडे नक्कीच होऊ शकतो, पण मार्केटमध्ये उद्या 50% चान्सेस अपसाइडला धमाका होण्याचा आहे आणि डाऊन साइडला 50%। म्हणजेच कसं मित्रांनो, जवळपास तुम्ही समजून घ्या डिसेंबरचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये दोन पॉझिटिव्हिटी आहेत की जवळपास वर्ष जे संपत आहे, एकतर 2023 अगोदर अपसाइडला परत बॅक बाउन्स होऊ शकतो, अदरवाइज धमाका डाऊन साइडला सुद्धा होऊ शकतो, दोन्ही बाजूला तेवढीच पॉसिबिलिटी आहे। त्यामुळे मित्रांनो मोठे अग्रेसिव्ह पोझिशन्स घेऊ नका। टेलिग्रामला सुद्धा मी हेच अपडेशन तुम्हाला प्रत्येक वेळी देत असतो, पण 18000 सपोर्ट जर मार्केटनं अर्ध्या तासामध्ये तोडल्यानंतर रिकवर जर करता आला नाही तर मात्र तुम्हाला 200 पॉईंट डाऊन साइडला दिसू शकतं। मार्केट जवळपास 17800 पर्यंत गेलेला आपल्याला नक्की बघायला मिळेल। 18000 सपोर्ट तुटल्यानंतर मार्केट मित्रांनो 1 ते 2 सेशन मध्ये 17800 ची मोठी पोझिशन आपल्याला देऊ शकतं, पण त्या अगोदर मित्रांनो आपले रिस्क समजून घ्या, स्वतः फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, तुमच्या स्वतः सुद्धा रिसर्च करावा, अभ्यास करावा, मग गुंतवणूक करावी। आता अपसाइडला मित्रांनो 10% पॉसिबिलिटी कशी आपण म्हणू शकतो, मोठी पॉसिबिलिटी, 50-50% चान्सेस अप आणि डाऊन साइडला दोन्ही बाजूला आहेत मान्य आहे, पण 10% चान्सेस वन वे म्हणजे ज्या पहिल्या पोझिशन आहेत, जसं की सध्याला निफ्टी 18127 ला आहे, बँक निफ्टी 42408 घरामध्ये आहे। जर निफ्टीला 18500 घरामध्ये बघायचं असेल तर मोठा बॅक बाउन्स गरजेचा आहे, मग तो शुक्रवारीही मिळू शकतो किंवा सोमवारी सुद्धा मिळू शकतो, दोन्ही बाजूला तुमची मानसिकता तयारी असली पाहिजे। आता मित्रांनो या इकडे तुम्ही सपोर्ट लेवल बघितला, जवळपास 18000 मेजर सपोर्ट आपण बँक निफ्टी मध्ये पकडला आहे, रेसिस्टन्स वरच्या बाजूला तुम्ही 18300-18500 या लेवलला आहेच, पण आपण फक्त सपोर्ट पकडून निफ्टी मध्ये चालत आहोत, दोन्ही बाजूला आपल्याला विचार करायचा आहे, ही मात्र गोष्ट तेवढीच पक्की आहे। बँक निफ्टी मध्ये जर बघायचं झालं मित्रांनो तर दोन्ही बाजूला सुद्धा मुवमेंट डाऊन साइडला अपसाइडला जसे येतात, हायेस्ट आणि लो जर बघितला 42933 हायेस्ट होता, 42231 लो आहे आणि मार्केट सध्याला 42408 घरामध्ये क्लोज झाला आहे। आता इकडे तुम्ही या लेवलला जर मार्केट असेल आणि तिकडनं जर मुवमेंट आपल्याला तुम्हाला डाऊन साइडला बघायची असेल किंवा अप साइडला जर एक सपोर्ट मित्रांनो जर काढायचा असेल तर सपोर्ट आहे मित्रांनो या लेवलला, एक मोठा सपोर्ट जर ह्यूज लॉंग टर्म बघितलं तर मोठं करेक्शन तुम्हाला कधी येऊ शकतं 38000 घरामध्ये। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो जर त्यामधील जर हा गॅप जर आपल्याला भरून काढायचा असेल, आता तुम्ही बघू शकता एवढा मोठा गॅप आहे, 42800 घरामध्ये सध्याला मार्केट आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्ही
या लेवलला तुम्ही इकडे बघू शकता. जवळपास जवळपास मित्रांनो डाऊन साईडला खूप लॉंग पोझिशन वाल्यासाठी जर बघितलं तर 38,000 घरामध्ये इकडे बघू शकता अग्रेसिव्ह जे ट्रेडर्स असतात त्यांच्यासाठी खूप मोठे मुवमेंट डाऊन साईडला आहे. पण जे छोटे ट्रेडर्स आहेत किंवा हे करतात त्यांना मित्रांनो जर सध्याला बघायचं झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता 500 पॉइंटच्या मुवमेंट मध्ये मित्रांनो सपोर्ट रेसिस्टन्स क्रिएट होत आहेत. मग ते प्लस 500 प्लस मायनस हे चढ उतार आपल्याला येत राहतील. एक गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टी मध्ये आणि निफ्टी मध्ये बऱ्याच वेळा साम्य दिसून येतं पण सध्याला जर बघितलं जर ज्या निगेटिव्ह न्यूज येत आहेत मार्केट फुल्ली कन्सोलिडेटेड दिसून येत आहे. मार्केट 1-2 मिनिटांमध्ये वरती जातं परत डाऊनला येतं परत तेवढ्याच पॉईंटनी वरती येतं तेवढ्याच पॉईंटनी डाऊनला येतं. त्यामुळे मित्रांनो मोठ्या पोझिशन घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये हे माझे हात जोडून विनंती आहे. कारण मार्केटमध्ये कॅपिटल बऱ्याच जणांचं खास करून बिगेनर्स लोकांचं झिरो व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि आपण मात्र मित्रांनो विनाकारण त्यामध्ये सापडला जातो ट्रॅप होतो. मोठे ट्रेडर्स यामध्ये हात धुवून निघतात प्रॉफिट कमवून निघून जातात. त्यामुळे काही गोष्टीचा विचार नक्की करावा. जसं की आजच्या दिवशी जर बघितलं तर एफआयआयचं बाईंग जे झालं 5,389 कोटीचं आणि सेलिंग झालं 4,461 कोटीचं. 22 तारखेला डीआयएनं बाईंग केलं 6,606 कोटीचं आणि सेलिंग केलं 4,400 कोटीचं. मित्रांनो एकीकडे बाईंग आणि सेलिंगची आकडेवारी जरा फुल्ली कन्फ्युजड आहे डिसेंबर एंडला. त्यामुळे 2-4 दिवस फुल्ली स्पष्टपणे आकडेवारी येईपर्यंत तुम्ही वेट करावा. जर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल इकडे बघू शकता हे चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्यावर जॉईन करताना बऱ्याच जणांना एरर येत आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे हा लोगो बघू शकता आपला आणि तिकडनं बघू शकता. तुम्हाला वेळोवेळी अपडेट सुद्धा दिली जात आहे इकडे आणि त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल एकुलता एक हा चॅनल आहे. त्यामुळे इकडे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये मी इकडे सुद्धा टेलिग्रामला आणि युट्यूब चॅनलला सुद्धा लिंक दिली आहे. हवं त्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. वेळोवेळी माहिती तुम्हाला इकडे अपडेट दिली जाते आणि माझं एकच म्हणणं आहे की मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सध्याला लेवल्स आणि सपोर्ट मित्रांनो याला महत्व नाही. जर तुम्ही सपोर्ट आणि रेसिस्टन्स बघितलं आपण देतो एक अनालिसिस मध्ये आणि घडतं वेगळंच मार्केटमध्ये. त्यामुळे तुम्हाला मी टेलिग्रामला सुद्धा टायमिंग वरती अपडेट देत असतो आणि मोठ्या पोझिशन घेऊ नका हे सांगत असतो. कारण ट्रॅप होऊन लॉस करण्यापेक्षा मित्रांनो 20 पॉईंट 30 पॉईंट जे मिळतंय ते पॉईंट घेऊन घरी आनंदाने एन्जॉय केलेला चांगला. कारण मार्केटमध्ये आज प्रॉफिट मिळतो उद्या लॉस मिळतो मग तो कितीही करेक्शन करेक्ट प्रेडिक्शन करणारा असू द्या. म्हणून माझं एकच असतं की आपल्या मेंबरचा कोणाचाही लॉस होऊ नये हाच माझा हेतू असतो. त्यामुळे मोठ्या अग्रेसिव्ह पोझिशन घेत बसू नका. दुसरी गोष्ट मित्रांनो 2023 मध्ये सुद्धा काही जर एजन्सी जे तज्ज्ञ असतात त्यांच्या म्हणण्यानुसार एवढा मोठ्या रिटर्न्सची अपेक्षा जरी नसली तरी येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो इंडियन मार्केट हे खूप तेजीमध्ये असेल असं मला वाटतं. कारण येणारं आपली अर्थव्यवस्था आहे ती दिवसेंदिवस मजबूत होत चाललेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही केलं तर मित्रांनो एफआयआयचा सुद्धा यामध्ये बराच आपल्याला इफेक्ट दिसून येतो. जसं की बाईंग असेल सेलिंग असेल तो सुद्धा आपल्या मार्केटवरती परिणाम करताना दिसून येतो. त्यामुळे त्या सुद्धा गोष्टीचं तुम्ही भान ठेवावं आणि मोठ्या पोझिशन न घेता मित्रांनो स्मॉल प्रॉफिट बुक करत चालावं. कारण मित्रांनो लालच का अंजाम बुरा होत आहे असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. लालचामुळेच आपलं नुकसान सुद्धा होत असतं. त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा 20 ते 30 पॉईंट सुद्धा प्रॉफिट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी सुद्धा तुम्हाला मोठमोठे पॉईंट्स म्हणजेच सजेस्ट करू शकतो पण मित्रांनो हे आपल्यासाठी कल्याणकारी पॉईंट आहेत हे समजून चाला. कारण ट्रॅप होण्यापेक्षा अडकून पडण्यापेक्षा कधीही थेंबे थेंबे तळे साचे ही मन आपल्यासाठी लागू करून घ्यावी मित्रांनो आणि चांगलं अभ्यास करावा रिसर्च करावा आणि मगच गुंतवणूक करावी. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.